नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण एसटी महामंडळ 2019 आणि या पेपरमध्ये आलेली गणिताची महत्वाची स्पष्टीकरणे. संपूर्ण स्पष्टीकरणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. चला तर पाहूया मग पहिला प्रश्न लगेच. चला तर पाहूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न आहे आपल्याला वर्गमुळामध्ये 9 अधिक 4 वर्गमुळामध्ये 5. तर आपल्याला याचं वर्गमूळ काढायचं आहे आणि हे सोडवत असताना सुरुवातीला आपण या कंसामधल्या ज्या काही संख्या दिल्यात हे वर्गाच्या स्वरूपामध्ये लिहिता येतं का ते पाहूया. म्हणजे आपण असं लिहू शकतो वर्गमुळामध्ये हे 9 अधिक 4 वर्गमुळामध्ये 5, याला जर आपण विस्तार करून लिहिलं किंवा फोड जर करून लिहिली तर आपण या पद्धतीने लिहू शकतो. हे 9 जे आहे त्याबद्दल आपण असं लिहू शकतो 4 अधिक 2 गुणिले, या ठिकाणी 4 ला पुन्हा 2, गुणिले वर्गमुळामध्ये 5 अधिक या ठिकाणी 5. तर काय केलेलं आहे पहा, हे जे 9 होतं या 9 चा विस्तार केलेला आहे, फोड केलेली आहे. 9 बद्दल आपण या ठिकाणी 4 लिहिलेलं आहे आणि राहिलेलं 5 इथे लिहिलेलं आहे. या 4 बद्दल 2 गुणिले 2 आणि हे वर्गमुळामध्ये 5 जशाला तसं. आता हे समीकरण सोडवत असताना आपण असं सोडवू शकतो वर्गमुळामध्ये हे 4 म्हणजेच 2 चा वर्ग अधिक 2 गुणिले 2 गुणिले वर्गमुळामध्ये 5 अधिक, आणि हे 5 म्हणजे वर्गमुळामध्ये 5 कंसाचा वर्ग. तर आता जर थोडं निरीक्षण केलं आपण याच्याकडे तर आपल्याला हे असं दिसतं, ए वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी वर्ग, म्हणजेच हा विस्तार येतो ए अधिक बी कंसाचा वर्ग. म्हणजे आपण जर या ठिकाणी जर लिहिलं तर ह्या संपूर्ण विस्ताराबद्दल असं लिहू शकतो वर्गमुळामध्ये 2 अधिक वर्गमुळामध्ये 5 कंसाचा वर्ग, याचाच विस्तार या ठिकाणी दिसतोय तुम्हाला. आणि या ठिकाणी आता हे वर्गमूळ, वर्गमुळाचं चिन्ह आणि हे वर्ग कट होईल आणि या ठिकाणी शिल्लक राहील फक्त 2 अधिक वर्गमुळामध्ये 5. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 2 अधिक वर्गमुळात 5, पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे. हा प्रश्न काल झालेल्या महामंडळ परीक्षेमध्ये आला होता. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 8617 चा घातांक 454 च्या एकक स्थानी कोणता अंक असेल. तर या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे ती आहे 8617 आणि घातांक आहे 454. तर या 454 ला 4 ने भागूयात, 4 एक 4, 4 एक 4, 4 एक 4 एक उरलं, 4 त्रिकोण 12 आणि या ठिकाणी बाकी येईल आपल्याला 2. तर बाकी 2 आलेली आहे म्हणून या 7 चा 2 वेळेस गुणाकार करा. 7 एक 7, 7 एक म्हणजे असं 7 गुणिले 7 लिहायचंय आपल्याला आणि 7 7 49 म्हणजे एकक स्थानी हा 9 अंक असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असेल 8617 चा घातांक 454 च्या एकक स्थानी 9 हा अंक असेल, पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे एका संख्येच्या 67% आणि त्याच संख्येच्या 52% मधील फरक 330 आहे, तर त्या संख्येचा 48% किती होईल. तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला असं सांगितलं की 67% आणि -52% जर केला आपण तर यातला फरक आपल्याला माहिती आहे तो येतो 15%, आणि तो फरक म्हणजेच आहे 330. तर एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, 15% म्हणजे 330. तर या ठिकाणी आपल्याला विचारले 48% म्हणजे किती, तर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो 48% म्हणजे किती, म्हणजे संख्या न काढता पण आपण हे उत्तर शोधता येतं. तर या ठिकाणी आपल्याला तिरकस गुणाकार करून घ्यावा लागेल, म्हणजेच 330 गुणिले 48 आणि छेदामध्ये हे 15. तर आता या 15 वर भाग घालूयात आपण. या ठिकाणी 15 1 15, 15 2 30, 3 उरले आणि हे पुन्हा 30 होईल आणि 15 2 30. तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल नंतर,
हे 22 आणि हे 48 म्हणजे याचा गुणाकार आपल्याला करायचा असेल तर 22 गुणिले 48। बऱ्याच वेळेस गुणाकार करताना एक पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरता येते, एक संख्या लहान आणि एक संख्या दुप्पट करता येते, म्हणजे आपण याला या पद्धतीने पण लिहू शकतो 11 गुणिले 48 ची दुप्पट करा ती असेल 96 आणि हा गुणाकार तुम्हाला तोंडी करता येईल 11 सक्की 66 ला 6 हच्चली 6 11 9 99 आणि 6 म्हणजेच 105। तर हा गुणाकार आलेला आहे 1056, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 2.1 चा घन अधिक 5.8 चा घन छेदामध्ये 2.1 चा वर्ग वजा 2.1 गुणिले 5.8 अधिक 5.8 चा वर्ग। तर या ठिकाणी सूत्र हे आहे, पहा वर दिलेला आहे ए घन अधिक बी घन आणि छेदामध्ये आहे ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग। जर आपण या ठिकाणी जर विस्तार केला वरच्या ह्याचा तर तो येतो ए अधिक बी एका कंसामध्ये आणि दुसऱ्या वर्ग दुसऱ्या कंसात येतो ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, छेदामध्ये असेल ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग, म्हणजे हा पूर्ण कंस आणि पूर्ण कंस कटेल, या ठिकाणी शिल्लक राहील फक्त ए अधिक बी। त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर आपण विचार केला तर ए म्हणजे 2.1 आणि बी म्हणजे 5.8, तर यांची बेरीज करायची आपल्याला ए अधिक बी। तर ए अधिक बी बेरीज केल्यानंतर 2.1 अधिक 5.8 ही बेरीज केल्यावर आपल्याला मिळेल 7.9 आणि या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। यानंतर पुढील प्रश्न आहे एका वर्गातील 30 मुले आणि 60 मुली आहेत, जर मुलांचे सरासरी वय 12 वर्ष आणि मुलींचे सरासरी वय 10 वर्ष असेल तर संपूर्ण वर्गातील मुला मुलींचे सरासरी वय किती। तर लक्षात घ्या 30 मुलं आहेत, या मुलांचं 12 वर्ष सरासरी आहे म्हणजे एकूण झालं 360 वर्ष आणि मुली आहेत 60, यांचं सरासरी आहे 10, एकूण झालं या ठिकाणी 600। दोन्हीची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 0, 6 आणि 9, 960 आणि एकूण विद्यार्थी विचार केले तर ते होतील 90। तर या ठिकाणी आपल्याला ह्या संख्येला 90 न जर भागलं तर आपल्याला पूर्ण वर्गाची सरासरी निघेल आणि हा भागाकार करत असताना आपण 0 0 कटलं 9 1 9 9 1 9, त्यानंतर शून्याचा भाग बसेल 6 उरेल 9 सक्की 54, पुन्हा 6 उरेल 9 सक्की 54, म्हणजे सरासरी येईल 10.66। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे 2.1/4 ला टक्केवारीत रूपांतर करा। तर या ठिकाणी 2.1/4 ला टक्केवारीमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी आपण 4 2 8 आणि 1 9 8 आणि 1 9 9/4 गुणिले 100 लिहायचे फक्त आणि हा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल 4 1 4 4 2 8 2 उरले 4 5 20 आणि म्हणून या ठिकाणी 9 गुणिले 25 25चा पाढा म्हणायचा आपल्याला 9 पर्यंत आणि हा पाढा म्हणल्यानंतर मिळेल आपल्याला 225। याच्या पुढे फक्त टक्केवारीचं चिन्ह लावा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल। म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे -7 चा घातांक ऋण 3 ला कितीने गुणल्यास गुणाकार -21 चा घातांक ऋण 2 मिळेल। तर पहा अतिशय सोपा प्रश्न आहे हा, -7 ला घातांक 3 आहे गुणिले m करूयात आपण आणि बरोबर आहे हे -21 चा घातांक ऋण 2। तर हा घातांक धन करण्यासाठी याला 1/7 चा घातांक 3 लिहूयात गुणिले m बरोबर, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 1/-21 चा वर्ग, त्यानंतर m बरोबर हे घन इकडे येईल म्हणजे या ठिकाणी असं होईल -7 चा घन आणि छेदामध्ये राहील -21 चा वर्ग। आता आपण याचा विस्तार लिहूयात, -7 चा घन म्हणजेच -7 गुणिले -7 गुणिले -7 छेदामध्ये -21 गुणिले -21।
तर या ठिकाणी हे वजा वजा प्लस होईल, वजा वजा प्लस होईल, हे वजा सात मात्र याच पद्धतीने राहील. सात एक सात, सात त्रिक एकवीस, सात एक सात, सात त्रिक एकवीस, म्हणजे या ठिकाणी अंशामध्ये येईल वजा सात आणि छेदामध्ये असेल नऊ, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे वजा सात छेद नऊ, पर्याय क्रमांक एक. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे तीन चार पाच सहा आणि आठ ने भाज्य असेल अशी सर्वात लहान वर्ग संख्या शोधा. तर लक्षात ठेवा तीन चार पाच सहा आणि आठ ने भाग जाणारी वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे, वर्ग संख्या. तर वर्ग संख्या शोधत असताना या सगळ्यांचा लसावी काढून घ्या. लसावी तर तो लसावी असेल 360. आणि आता याला जर समजा वर्ग संख्येमध्ये रूपांतर करायचं असेल तर याला 10 ने गुणा, तुम्हाला मिळेल 3600. आणि या ठिकाणी वर्ग संख्या असेल मग 3600 लहानात लहान, म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. यानंतर पाहूया पुढील बुद्धिमत्तेचा प्रश्न. योग्य पर्याय निवडा 2, 8, 18, 32, 50. तर लक्षात ठेवा 2, 8, 18, 32 आणि 50 यामध्ये जर फरक विचार केला तर ह्या पहिल्या दोन संख्येमध्ये सहाचा फरक आहे, त्यानंतर पुढच्या दोन संख्येमध्ये दहाचा फरक आहे, पुढील फरक आहे 14, त्याच्या पुढचा फरक आहे 18, म्हणजे हा जो फरक आहे तो प्लस चारने वाढत गेलेला आहे, प्लस चार प्लस चार. आता या ठिकाणचा फरक असणार आहे पुढे 22, आणि 50 आणि हे 22 म्हणजे या ठिकाणी 50 अधिक 22, तर पुढची संख्या असेल 72, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 72. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा 1, 3, 7, 15, 31. तर पुढे काय 1, 3, 7, 15, 31 तर पुढे काय असा प्रश्न आहे. तर पहा या ठिकाणी अतिशय सोपी अशी एक संख्या मालिका दिलेली आहे. या पहिल्याची 1 गुणिले 2 जर केलं तर 2 येतं, आणि प्लस 1 केल्यावर पुढची संख्या मिळते 3. त्यानंतर 3 ची दुप्पट करा 6 आली, प्लस 1 केले की आपल्याला मिळेल 7. त्यानंतर 7 ची दुप्पट 14, प्लस 1 केल्यानंतर आपल्याला मिळेल 15, म्हणजे हे 15 मिळालेलं आहे. त्यानंतर 15 ची दुप्पट करा 30, प्लस 1 केल्यानंतर आपल्याला मिळेल 31. आता यानंतर पुढे 31 ची दुप्पट करावी लागेल आपल्याला 31 गुणिले 2, म्हणजेच 62, प्लस 1 करूयात, आणि या ठिकाणी मिळेल आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी 63, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे कोणत्या दोन आकृत्याचे क्षेत्रफळ समान आहे. तर आता आपण या ठिकाणी पाहूयात क्षेत्रफळ समान जर असेल तर या ठिकाणी हा वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाचा जो व्यास आहे तो 14 सेमी आहे. तर 14 सेमी व्यास म्हणजे या ठिकाणी त्रिज्या असेल याची 7. वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढलं तर पाय आर वर्ग म्हणजेच 22/7 × r² म्हणजे 7 × 7, 7 × 7, 7 × 7, आणि 22 × 7 म्हणजेच 154 सेंटीमीटर² असेल. हे वर्तुळाचं क्षेत्रफळ झालं 154 सेंटीमीटर². या ठिकाणी आहे आयत, आणि याचं क्षेत्रफळ असेल 12 × 10 म्हणजेच 120 सेंटीमीटर². या ठिकाणी आहे चौरस 12 बाजू असलेला, याचं क्षेत्रफळ असेल 12² म्हणजे 144 सेंटीमीटर². आणि या ठिकाणी दुसरा आयत दिला, याचं क्षेत्रफळ असेल 11 × 14, आणि हे उत्तर असेल 154 सेंटीमीटर. म्हणजे या जर आकृत्याला नावं दिली असतील ए बी सी आणि डी, तर या ठिकाणी ए चं क्षेत्रफळ 154 आणि डी चं क्षेत्रफळ 154, म्हणजेच ए व डी आकृत्याचं समान आहे. आणि आपल्याला हा पर्याय दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. तर या पद्धतीनं आपण सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत. मित्रांनो, महामंडळाचे किमान 4 ते 5 पेपर आपण संपूर्ण सोडवून घेणार आहोत स्पष्टीकरण सह अगदी. त्यामुळे दररोज व्हिडिओ पाहत रहा. आपल्या चॅनलवर ऑलरेडी 600 व्हिडिओ अपलोड आहेत. तुम्हाला जो घटक पाहिजे तो घटक तुम्ही पाहू शकता.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही महामंडळाच्या प्रश्नासह. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.